आज दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने गोलाने मार्केट जवळील शीतल कलेक्शन समोरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हॉकर्सवर हेतुपुरस्पर कारवाई करण्यात येत असल्याची तक्रार या विक्रेत्यांनी महापौर व उपमहापौर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागील 4 ते 5 महिन्यापासून अतिक्रमण पथकाने सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप या विक्रेत्यांनी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांना भेटून केला आहे. याबाबत हॉकर्स वर्गाने आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र आयुक्तांनी त्यांची भेट नाकारली असता उपायुक्तांना भेटण्याच्या त्यांनी सूचना केल्या आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईत मालाचे नुकसान झाले असून वारंवार कारवाई करण्यात येत असल्यामुळे हातगाडी विक्रेत्यांना या कारवाईचा आर्थिक फटका बसत आहे. या निवेदनाप्रसंगी महेश ठाकूर, कुणाल रामावत, निलेश प्रजापत, आकाश दुबे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. दरम्यान महापौर जयश्री महाजन यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेतली. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. कारण 22 दिवस गाडी बंद होती, तरी आम्ही कालपासून गाडी चालू केली. आज साहेब आले आणि आजच कारवाई झालेली. आम्ही पूर्ण आमचा माल आहे ना, तिथं पावापासून सगळं रस्त्यावर पडलेलं. तुम्ही 1 मिनिट खाली सगळं गाड्यांच्या खाली टाकून दिलं. गाड्या उचलल्या, फक्त 5च गाड्या उचलल्या आहेत आमच्या रस्त्याच्या पलीकडच्या गाड्या. तसे तसे आहे, मी फोटो काढून आणले सगळ्यांचे. आज दुपारी 1 ते 2 सुमारास अतिक्रमण विभागाची कारवाई झाली. 17 मजलीच्या इमारतीच्या खाली म्हणजे गोलानी मार्केटच्या बाहेर आमच्या 4-5 लोकांच्या ऑफिसच्या गाड्या आहेत, वडापाव, भेड, शरबताच्या गाड्या आहेत. त्या गेले 4 महिने झाले. आम्ही प्रशासनाने जे नियम घालून दिले त्या नियमात राहून आम्ही कोरोनाच्या नंतर त्या नियमानुसार आम्ही काम करतो आहे. ते काम करत असताना 4 महिन्यात गेल्या, त्या 4 महिन्यामध्ये 4 वेळा आम्हाला कारवाईला सांगून जावं लागलं. जळगाव शहरातलं हॉकर्स पूर्ण हॉकर जसं तसं असतं आणि प्रत्येक वेळी 4 ते 5 गाड्यांवर कारवाई होते. आम्ही कारवाईला सांगून जातो, आम्ही अर्ज देतो, आम्ही दंड भरतो, आम्ही गाडी लावतो. तर याच्यावर आम्हाला काहीतरी आज न्याय मिळावा, अन्यथा आम्ही त्या निवेदनात म्हटलं आहे महापौर, उपमहापौर, नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना पण याची प्रत पाठवतो, उपमुख्यमंत्र्यांना, आणि मागणी करतो की आम्हाला न्याय द्या. अन्यथा मग आम्ही महापौर आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर बसून आंदोलनाचा उपोषण करण्याचा इशारा आज देतो. काय सांगणार आपण? कारण प्रत्येक वेळी पहिले कोरोनाचा काळ असल्यामुळे इथे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. काय थोड्या पैशांवर आज आम्ही धंदा करतो आहे. शिकलेले मुलं आहे, सुशिक्षित बेरोजगार म्हणून आम्ही धंदा करावा. हा जर गुन्हा असेल तर तुम्ही त्याच्यावर आमच्यावर गुन्हा दाखल करा. आणि आम्हाला जर मदत करायची नसेल तर स्पष्ट तुम्ही सांगा, आम्ही राज्य शासनाकडे जाऊ. त्याविषयी आम्ही वरच्या जे काही असेल तिथे दाद मागू, राज्य शासनाला मागू, मुख्यमंत्री साहेबांना भेटू. कारण आज जीवन जगणं कठीण होतं आहे. कोरोनाच्या काळामुळे भयंकर परिस्थितींना सामोरं जावं लागतं आहे. त्यामध्ये जर अशा कारवाईला आम्हाला रोज रोज जर 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिनाभराने आमच्या गाड्या जमा होणार असतील आणि आमच्या सामानाची नासधूस होते, प्रत्येक गोष्टीला आम्हाला तोंड द्यावं लागतं. आमच्याकडे 2-2 लोकं आज पोट भरत आहे. त्या लोकांचा पोट भरण्याचा विषय असतो. गेले 8 महिने झाले आम्ही घरी होते, त्याच्यामुळे सगळं परिस्थितीनुसार आम्ही वैतागून गेलो आहे. त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्हाला मनपा प्रशासनाने काहीतरी मदत करावी. आमच्या गाड्यांना तिथे लागण्याची परवानगी द्यावी. आम्ही ते नियम घालून देऊ त्या नियमात, किंवा झोन वेळेनुसार आम्ही ते व्यवसाय करू अशी आम्ही विनंती केली आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ना, जे आमच्या गाड्या लागतात तिथे आमच्यापासून कोणाला त्रास नाही आहे. ना पार्किंगचा त्रास आहे, ना दुकानदारांना त्रास आहे. कोणाही त्रास नसतानाही त्या नेहमी आमच्यावर त्या जी कारवाई होते ती एकदम चुकीची आहे. है ना, त्या कारवाईवर आम्ही प्रशासनाला मागेही सांगितलं होतं की आम्हाला आहे ना तिथे झोन टाकून द्या. आम्ही त्या झोनच्या मार्फत येणार, तुम्ही जे टाईम झोन देणार वगैरे देणार आम्ही त्यांच्यावर व्यवसाय करू. पण तिथे काही त्या गोष्टी होत नाही. ठीक आहे, नाम बोलू आपका? कुणाल राम. आपल्याला 20 वर्ष झाले. महेश ठाकूर. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.